71 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेवरही हल्ला, महिलेला मारहाण, सोसायटी सदस्यांनी केला हल्ला, पोलिसात गुन्हा दाखल. प्रतिनिधी सुबोध सावंत, ऐरोली बातमीदार, ऐरोली सेक्टर नंबर 3, नमस्कार गृहनिर्माण संस्थेमधील सभासद श्रीमती मुग्ध गौंडा वय वर्ष 71 ज्येष्ठ नागरिक यांना दिनांक 3/10/2022 रोजी रात्री 10:30 वीज काटण्यात आली, त्यामुळे श्रीमती मुग्धा गौडा व त्यांचा मुलगा सुरेंद्र गौडा हे पाहण्यासाठी मीटर डीपी येथे आले असता अगोदर व मुग्धा परोळेकर व मनोज परोळेकर वाट पाहत होते. जसं ते खाली आले त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्यामध्ये श्रीमती मुग्धा गौडा यांना जबर मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे मुग्धा परोळेकर व मनोज परोळेकर या दोघा पती पत्नी यांनी मुक्का लाता बुके व चप्पल हाताचा मनगटाचा जबर मार लागल्यामुळे त्या खाली पडल्यामुळे त्यांच्या हाताला जबर मार लागला. हे सगळं पाहता सुरेंद्र गौडा यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन केला व घटनास्थळी पोलीस येऊन सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. श्रीमती मुग्धा गौडा या गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ मेडिकलसाठी महानगरपालिका वाशी येथे पाठवण्यात आले. मेडिकल केले असता सिद्ध झाले की हाताला फ्रॅक्चर झालेले आहेत. सदर रबाले पोलीस ठाणे यांनी भारतीय दंडसंहिता अंतर्गत कलम 323, 325, 34, 392, 504 गुन्हा नोंदवला. परंतु त्यांची पार्श्वभूमी पाहिली असता दिनांक 6/4/2019 रोजी गृहनिर्माण संस्था गैरव्यवहार रात आज माजी पदाधिकारी लेखापरीक्षासह 15 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. कोटीचा आभार केल्याबद्दल या सर्व गोष्टी पाठपुरावा सुरेंद्र गौडा यांनी केला. त्यामुळे यांना वारंवार नाहक त्रास, वीज कनेक्शन कापणे, पाणी बंद करणे, दुचाकी टायर फोडणे, रस्ता बंद करणे असा वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करत आले. या सुडापोटी आजची घटना घडली. या सर्व गोष्टी लक्षात घेता सुरेंद्र गौडा व मुग्धा गौडा यांना न्याय मिळेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पोलीस टाईम न्यूजसाठी काजी सलीम येवला.